की बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या निमित्तानं बरेच मेळावे आहेत. शिवसेना आणि मनसेचं मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग झालेलं आहे मनसेच्या महाअधिवेशनामध्ये आणि त्यामुळे आणखी एक ठाकरे सक्रिय राजकारणामध्ये आलेले आहेत. शिक्षणाचा ठराव मांडत अमित ठाकरेंनी राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री आहेत, पर्यटन पर्यावरण मंत्री आहेत. कालच त्यांनी नाईट लाईफचा निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि अमित ठाकरेंनी शिक्षणाचा ठराव मांडत राजकारणामध्ये एंट्री केली. सर्वप्रथम मला सन्माननीय राजसाहेबांचं खूप खूप धन्यवाद द्यायचे त्यांना. ओ ऐका तरी का, मी आज ठराव मांडणार हे त्यांनी मला काल संध्याकाळी सांगितलं. त्यामुळे पायाखालची जमीन सटकणं काय असतं हे हा अनुभव मला त्यांच्यामुळे मिळाला म्हणून त्यांचे खूप खूप आभार. येत्या 2 महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील, त्यामुळे आपण 14 वर्ष पकडूनच चालू. 14 वर्षातलं हे पहिलं आपलं अधिवेशन आणि 27 वर्षात मी पहिल्यांदा व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आज किंबहुना ह्याच्या आधी पण जे प्रेम आणि जो प्रतिसाद मला दिलात तो ह्या पुढेही द्याल अशी मी आई जगदंबेची चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी शिक्षण ठराव हा तुमच्या समोर मांडतो. परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे पुनर्रचना होणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात जागतिक गुणवत्तेचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ होणे अतिशय आवश्यक आहे. आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचे आहे. हा ठराव मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांडत आहे. आपल्यासोबत मनसेचे नवनियुक्त नेते अमित ठाकरे आहेत. अमित, काय सांगाल, नेतेपदी तुमची निवड झालेली आहे, कुठल्या प्रमुख मुद्दे तुमच्या आता अजेंड्यावर यापुढे असणार आहे? तुम्ही जस्ट सांगा. अच्छा, नाही मराठीमध्ये सांगा, आपण हिंदीमध्ये घेतलंय, मराठीमध्ये सांगा काय नेमके मुद्दे असणार आहे. मराठीमध्ये मी आता जो ठराव मांडला ते सगळे मुद्दे हे खूप महत्वाचे आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे. आता एक पण तुमची पहिली प्रतिक्रिया काय, तुम्ही आता राजकारणात सक्रिय झालात, नेते पदाची माळ तुमच्या गळ्यात पडलेली आहे, कशा पद्धतीनं पुढली वाटचाल असेल? नाही, ही खूप जबाबदारी आली आहे ते मला कळतंच, कारण लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, कारण साहेबांचा मुलगा म्हणून अपेक्षा तर असणारच. त्यामुळे एक जबाबदारी आली आहे, पण मला अपेक्षा आहे की मी त्यांना निराश नाही करतो. पहिल्यांदाच आम्ही आज तुम्हाला मंचावर बोलताना बघितलं, आम्हाला बरं वाटलं. म्हणजे तुमची त्या आधीची ही कशी होती, म्हणजे घालमेल होती? खूप, कालपासून जेवलो नाही आहे, झोपलो नाही आहे, दिवसभर चालतोय, मला वाटतं तुम्ही बघत असाल. त्यामुळे आता पहिलं तर बसणार आहे, जेवणार आहे आणि झोपणार. एकूण तुम्हाला कधी कळलं तुमची नेतेपदी निवड होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात काही राजसाहेबांनी तुम्हाला सल्ला दिला का? कधी कळलं आणि सल्ला काय होता राजसाहेबांचा? सल्ला नाही दिला, कारण मला वाटतं माननीय बाळासाहेबांनी जसं त्यांना सांगितलं, जसं ते मला वाटतं राजसाहेबच बोललेत की व्यासपीठावरच त्यांना सांगितलं की तुला आज बोलायचं आहे, तर मला तरी काल कळलं म्हणून मला बरं वाटतं. आज बोलले असते तर मला वाटतं सगळा परिवार भाऊक होता. आज तुमच्या आजी पण भाऊक होत्या, तुम्ही भेटून कुठे दिलं नीट? मला भेटून तर द्या.
आपण बघतोय या ठिकाणी आनंद व्यक्त केलाय अमित ठाकरे यांनी, आणि या सगळ्या परिस्थितीत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर काम करणं अतिशय गरजेचं असणार आहे. पुढील वाटचाल लवकरच कळेल अशा प्रकारचं वक्तव्य अमित ठाकरे यांच्याकडनं केलं गेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट रमेश भट्टसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपल्यासोबत अमित यांच्या पत्नी मिताली आहेत. मितालीजी, कसं वाटलं आज तुमच्या पतीची मनसेचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे? मी बघितलं तुम्ही आणि उर्वशी दोघी बघत होत्या, डोळ्यात पाणी आलं होतं तुमच्या. आपल्यासोबत राज ठाकरे यांच्या पत्नी आणि अमितच्या आई शर्मिला ठाकरे आहे. आपण काही वेळापूर्वी त्यांच्याशी बातचीत केली होती. आता घोषणा झाली आहे अमितच्या नावाची, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया की मला बघताना एकदम असं माझं ऊर भरून आलं, मला काटा आला, आणि आम्हाला तुमच्याकडनंच कळलं होतं. पण मला अशी खूप इच्छा होती की त्याला राजकारणात आवड असेल, त्यांनी जरूर काम करावं. आणि मी सगळ्या नेत्यांचे आभार मानेन की ज्यांनी हा ठराव पास केला. एकूण या सगळ्या संदर्भात आज काही चर्चा झाली होती अमित, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी आम्ही बातम्या ऐकल्या त्यानंतर अमितची काही चर्चा तुमची झाली होती? नव्हती झाली. आणि आम्हाला त्याला खरं सांगतो, तुम्ही विश्वास सेवा करणं नका ठेवू, आम्हाला त्याला नेता करणार हेही माहित नव्हतं. मला काल रात्री 10 वाजता कळलं की तो फक्त एक ठराव मांडणार आहे. पण ते पण माझ्या दृष्टीने खूप होतं, कारण तो आतापर्यंत कधी स्टेजवर गेलेला नव्हता ना कधी बोलला होता माईक समोर. तर हे खूप मोठं असतं की एका पक्षाचं आपल्या जाऊन ठराव मांडणं, आम्हाला तेवढंच माहिती होतं. तुम्ही राज ठाकरेंना नेहमी बघत आलात, तुम्ही दरवेळी त्यांची भाषणं ऐकायला स्वतः आवर्जून उपस्थित असतात. आज मुलगा स्टेजवर गेला, काय अपेक्षा करतात त्याच्याकडनं येत्या काळात या राजकीय वाटचाली संदर्भात? मला असं वाटतं महाराष्ट्रात करण्यासारखी खूप कामं आहेत, विद्यार्थ्यांचं असू दे, शेतकऱ्यांचं असू दे, नोकरदारांचं असू दे, रेल्वेचं असू दे. मला असं वाटतं कुठल्याही पदाच्या मागे किंवा कुठच्याही त्याच्यामागे न धावता लोकांची कामं केली तर लोक आपसूक आपल्या मागे येतात. आज एकूणच घरात आता दोन व्यक्ती राजकारणात झाल्या आहे, आज आनंदाचा दिवस आहे. आज एकूण म्हणजे घरगुती काय, घरी काय असणार आहे, घरी वातावरण कसं? मला असं वाटतं आम्हाला खूप आनंद असेल. मी तुम्ही बघत असाल तर आतापर्यंत माझी सासूबाई कधीही कुठच्याही राजकीय म्हणजे पहिल्या सभेला पण माझ्या म्हणजे साहेबांच्या त्या नव्हत्या आलेल्या, पण आज त्या स्वतः तिथे उपस्थित आहेत, त्याला आशीर्वाद द्यायला. आपण बघितलं राज ठाकरे यांच्या आई पण आहे. आधी कसं वाटतंय आज नातवाला स्टेजवर बघितलं, एक आनंद झाला? काय वाटतं नातवानी काय काम करावं? तुम्ही मुलाला नेहमी बघत आलाय राज ठाकरेच्या रूपाने. रमेश भट्टसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत. आज मनसेच्या महाअधिवेशनामध्ये अमित ठाकरेंचं लॉन्चिंग झालं, आणि त्याबरोबरच सगळ्यात जास्त चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे ती मनसेचा झेंडा बदललेला आहे, आणि या झेंड्याचं अनावरण सुद्धा राज ठाकरेंनी केलं. पण न्यूज 18 लोकमतनं 6 जानेवारीलाच तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना मनसेचा नवीन झेंडा दाखवलेला होता, आणि ह्याच झेंड्याचं मनसेच्या महाअधिवेशनामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय मनसेच्या झेंड्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार आहे. पूर्ण भगव्या रंगामध्ये हा झेंडा आहे, आणि त्याबरोबरच तळाला महाराष्ट्राच्या मातीचा रंग सुद्धा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. सर्व पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो. अजून बरेच लोक येत आहेत, बाहेर बरेच जण अडकलेत. माझं जे काही भाषण आहे ते संध्याकाळी होणार आहे, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन आज इथे संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने. मी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि गेले काही दिवस ज्या गोष्टींची चर्चा सुरू होती तो पक्षाचा नवा ध्वज मी आपल्यासमोर सादर करतो. राज ठाकरेंनी मनसेचा नवा झेंडा सगळ्यांच्या समोर सादर केलाय महाअधिवेशनामध्ये. आपण जर पाहिलं तर 9 मार्च 2006 जेव्हा राज ठाकरेंनी मनसे या पक्षाची स्थापना केलेली होती त्यावेळेसचा हा जो झेंडा होता त्यामध्ये भगवा रंग जास्त होता, पण त्याबरोबरच निळा, हिरवा,
असे रंग सुद्धा होते आणि त्यामुळे समाजातल्या विविध घटकांना सामावून घेण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न होता. आणि आता 23 जानेवारी 2020 जो नवा झेंडा मनसेनं आणलेला आहे, या दोन झेंड्यांमध्ये अगदी मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. भगवा रंग तसाच आहे, पण या भगव्या रंगाचं प्रमाण जे आपण पाहतोय, पूर्ण भगवा जो आहे तो झेंड्यामध्ये व्यापलेला आहे, निळा आणि हिरवा रंग नाहीये. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांची राजमुद्रा या झेंड्याच्या मधोमध आहे. तळाशी आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मातीचा रंग आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलेलं आहे. मनसेना झेंडा बदलला, आता भविष्य बदलणार का, हा प्रश्न विचारला जातोय. मनसेच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. राजमुद्रेचा उपयोग करणं याबद्दलचा नियम काय आहे हे मला माहिती नाही, पण अमित ठाकरे राजकारणामध्ये पुढे येत असतील तर त्यांना शुभेच्छा, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. मुझे पता नहीं राजमुद्रा इस्तेमाल करना कहां तक उचित है, ये तो कानूनी तौर पर देखना चाहिए, मुझे आइडिया नहीं इसका. सर, एमएनएस ने बोला है कि शैडो मंत्री बनाने की तैयारी करेंगे, हर एक मंत्री एमएनएस की तैयारी है, राज ठाकरे की तैयारी है कि एमएनएस. अच्छी बात है, शैडो मंत्री बनाएंगे, हर मंत्री के ऊपर निगाह रखेंगे, उनके कागजात जरूर रखे. सिर्फ वो एमएनएस ही क्यों, बीजेपी रखे, एमएनएस रखे और आम आदमी भी रखे, ये तो कारोबार ट्रांसपेरेंट होना ही चाहिए. जब सरकार बनी है तो सरकार का काम ट्रांसपेरेंट होना चाहिए और लोगों के हित में काम होना चाहिए. और जरूर क्रिटिसिज्म होगा तो जरूर हम स्वीकार, अगर बात सही है तो स्वीकार करेंगे, उसमें क्या सुधार. या शॅडो कॅबिनेटच्या मुद्द्यावर राज ठाकरे संध्याकाळी बोलतात का हे पाहायचं, पण छगन भुजबळांनीही मनसेच्या झेंड्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया. चांगली गोष्ट आहे ना सर, मनसेच्या झेंड्याचं अनावरण झालेलं आहे, भगव्या झेंड्या त्यांनी अनावरण केलेलं आहे, भगव्याकडे वाटचाल दिसते आहे. चांगली गोष्ट आहे ना, की असं आहे की प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं जे आहे झेंडा बदलण्याचा अधिकार आहे, आयडियॉलॉजीसुद्धा बदलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये ते काही फार वावगाय अशातला काही भाग नाही. आता त्याचा परिणाम जनतेवर किती कसा होतो ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मनसेच्या झेंड्याचं स्वागत केलंय. तसं राज ठाकरे साहेब एक प्रयोगशील असं नेतृत्व आहे, वेगवेगळे प्रयोग संकल्प करत ते आपला पक्ष उभारणी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. मला वाटतं मध्यंतरीच्या काळात राजकारणात चढउतार होत असतात, परत नवा आयाम देऊन, नवा झेंडा घेऊन, नवी भूमिका घेऊन जर ते महाराष्ट्रात काम करणार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडल्यानंतर हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तर अस्वस्थ शिवसैनिक, शिवसेनेला, शिवसेना प्रमुखांना हिंदुत्वाला मानणारा वर्ग सुद्धा त्यांच्याकडे आकृष्ट होऊ शकेल. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत काय म्हणतात तेही बघूया. कोणी कोणत्या पक्षामध्ये कोणाचं लॉन्चिंग करावं, कोणाला पुढे आणावं, हे त्या त्या पक्षाचं अंतर्गत मला असं वाटतं त्या ठिकाणी बाब आहे ती. त्यामुळे याबद्दल आम्ही काही फार टिप्पणी करणार नाही. नवीन त्यांची राजकीय कारकीर्द आहेत, आमच्या शुभेच्छा आहेत त्या संदर्भामध्ये. राजमुद्रेचा विषय अत्यंत गंभीर आहे. खऱ्या अर्थानं शिवरायांच्या कर्तृत्वाचा उपयोग करून त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय त्या हे जे काय पुढे करायचं हा जो प्रयत्न अनेक पक्षांनी केलेला आहे, परंतु राजमुद्रेचा उपयोग करणं हे अत्यंत दुर्दैवाचं आहे, चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की ते करू नये. या संदर्भामध्येच आमची त्या ठिकाणी त्यांना अशी तरीची धारणा असेल. राजमुद्रेच्या उपयोगावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत, पण राज ठाकरे हेच यापुढचे हिंदू हृदय सम्राट असतील असं वक्तव्य मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेलं आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वावर सुद्धा त्यांनी टीका केली. मला असं वाटतंय की आज राजसाहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला एक ऊर्जा दिलेली आहे. हिंदू रक्त आज आमच्या अंगात सळसळतं आहे असं आम्हाला झेंडा पाहिल्यापासून वाटतंय. आणि मला वाटतं की बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला हिंदुस्थान हा सन्माननीय राजसाहेबच पुढे नेऊ शकतात आणि त्याची सुरुवात आज या अधिवेशनापासून झालेली आहे. शिवसेनाही भगव्या रंगाचा वापर करतंय, मात्र शिवसेनेतलं हिंदुत्व संपलं, त्याने हिंदू हृदय सम्राट हे लावणं सोडून दिलेलं आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातला देशाचा हिंदू हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे. हिंदू
हिंदुहृदय सम्राट ही उपाधी बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलेली होती, पण आता राज ठाकरेंना मनसेनं ही उपाधी दिली आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये सामना सुरू झालाय. की शॅडो कॅबिनेट तयार होणार, एक शॅडो कॅबिनेट या सरकारच्या कारभाराकडे अंकुश ठेवण्यासाठी. तुम्हाला म्हणायचंय की या सरकारचा कारभार हा पाहिजे. मी तुम्हाला थांबवतोय, उदय कडून उत्तर घेऊया. शिवसेनेचे नेते आपल्या सोबत आहेत. उदय, मनसेच्या नेत्यांनी सांगितलंय की शिवसेनेच्या नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट लावणं आता बंद केलेलं आहे, काँग्रेस सोबत गेल्यामुळे आता त्यांना ते लावणं संयुक्तिक नाहीत, हा त्यांचा आरोप आहे. शिवसेनेचं काय उत्तर आहे? अनिल परब तुमच्या सोबत आहेत. आपल्यासोबत आता शिवसेनेचे मंत्री आणि नेते अनिल परब आहेत. आपण थेट त्यांना या संदर्भात विचारलं. मनसेचे नेते आहेत, त्या काही प्रमाणात प्रश्न विचारतात की आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली आहे, त्यामुळे आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शिवसेनामध्ये, मात्र हिंदू हृदय सम्राट हे जे आहे ते त्यांच्यासमोर लावत नाही आहे. आणि शिवसेनेकडे जे मुद्दे आहेत ते आता नाही आहेत हिंदुत्वाचे. शिवसेनेचे मुद्दे आम्ही हायजॅक करत नाही असं मनसेचं म्हणणं आहे. आपली काय यावरती प्रतिक्रिया आहे? आजही आम्ही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असाच त्याचा उल्लेख करतो. आणि अख्ख्या देशाला माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ही काही बाळासाहेबांनी स्वतःहून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेली उपाधी नाही आहे. ही जनतेने दिलेलं, त्यांना दिलेलं त्यांचं स्थान आहे आणि जनतेच्या हृदयात ते हिंदू हृदय सम्राट म्हणून विराजमान झालेले आहेत. हे कसं एका दिवसात होत नाही, याच्यासाठी हिंदू हृदय सम्राट ही पदवी मिळवण्यासाठी प्रचंड हिंदूंचा विश्वास मिळवावा लागतो आणि तो बाळासाहेबांनी मिळवला होता. त्याचबरोबर शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व बाजूला सोडलं असं देखील आरोप केले. आपलं काय उत्तर असेल सर? आमचं सरकार हे मिनिमम कॉमन प्रोग्राम वरती आहे. प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाची विचारधारा स्वतंत्र ठेवण्याचा अधिकार आहे आणि आमचं सरकार हे मिनिमम कॉमन प्रोग्रामवर आहे. मिनिमम कॉमन प्रोग्रामवरती तिन्ही पक्षाचं एकमत आहे, त्यामुळे हा विषयच येत नाही कुठे की कोणी कुठली विचारधारा सोडली. प्रत्येकाने आपापल्या विचारधारेवरती काम करावं, परंतु सरकार चालवताना मिनिमम कॉमन प्रोग्राम वरती चालवावं. साहेब, एक महत्वाचा प्रश्न विचारला तर आता राज्य सरकारचं मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळाला प्रत्युत्तर म्हणून मनसेने एक शॅडो कॅबिनेट जे आहे ते देखील स्थापन करणार. प्रत्येक मंत्रालय क्रॉस करण्यासाठी त्यांचं एक पदाधिकारी असणारे मंत्री असणारे शॅडो कॅबिनेट मनसे स्थापन करत, त्याबद्दल आपली काय उत्तर आहे? यावरती उत्तर काय देणार? प्रत्येक पक्षाने आपलं काम कसं करावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सरकार म्हणून जे काम करायचंय ते आम्ही चोख करू, मग त्याच्यावरती शॅडो कॅबिनेट असू देत किंवा आणखीन दुसरी कुठली कॅबिनेट असू देत, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आम्हाला जनतेने विश्वास दाखवलेला आहे, जनतेच्या सेवेसाठी आम्ही चोख काम करू. उदय मी येतो तुमच्याकडे मनसेकडून उत्तर घेऊया. अक्षय, तुम्ही ऐकलं, एका दिवसात एका रात्रीत हिंदू हृदय सम्राट कुणी होत नाही हे शिवसेनेचं म्हणणं आहे. संदीप देशपांडे सुद्धा हे सगळं ऐकत होते. आपण जास्त वेळ न घेता संदीपजींकडे जाऊ. संदीपजी, तुम्ही ऐकलं? मला असं वाटतं की जो अविनाश म्हणाला की नवे हिंदू हृदय सम्राट हे का म्हणाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज जी जनता आहे, ज्यांना जे बाळासाहेबांचे विचार अपेक्षित आहेत, जे विचार त्या पक्षाने सोडलेले आहेत माननीय बाळासाहेबांचे विचार, आणि आता माननीय बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर जी पोकळी आहे ती भरून काढण्याचं काम निश्चितपणे राजसाहेब करणार आहेत. आणि ते होताना दिसतंय कॉमन मिनिमम प्रोग्राम वर. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एकच उदाहरण सांगतो. काल जेव्हा शिवसेनेला कळलं की मनसेचा रंग भगवा होणार आहे, त्यावेळेला संजय राऊतांना ट्विट करावं लागलं की आम्ही राम मंदिराला जाणार आहोत. म्हणजे आमच्या भगव्यामुळे जर तुम्हाला राम मंदिराची आठवण होत असेल चांगलंच आहे. की शॅडो कॅबिनेट ते म्हटले की अक्षय तुम्हाला थांबवतोय. उदय, एक गंभीर आरोप केलेला आहे मनसेनं, जेव्हा झेंडा भगवा होणार आहे मनसेचा हे लक्षात आलं तेव्हा राम आठवलेला आहे अयोध्येचा, तेव्हा अयोध्येची आठवण झाली आहे शिवसेनेला, हा गंभीर आरोप केलेला आहे मनसेनं. याच्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देत नाही. आम्ही आमचं मार्गक्रमण अतिशय दमदारपणे करत आहोत. राम जन्मभूमीचा विषय हा काही शिवसेनेसाठी आत्ताचा नाही आहे. आठवत असेल तर बघा बाळासाहेबांची सगळी त्यावेळेची वाक्य आठवून बघा. आणि
आपण पाहिलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुद्धा शिवसेना आणि मनसेमध्ये चांगला सामना रंगलेला आहे. संध्याकाळी राज ठाकरे महाअधिवेशनामध्येच बोलणार आहेत आणि त्याबरोबरच शिवसेनेचा आज वचनपूर्ती जल्लोष मेळावा आहे. तिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात, त्यावर राजकीय पक्षांच्या काय प्रतिक्रिया आहेत, भाजपची यामध्ये काय भूमिका आहे हेही स्पष्ट होणार आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. नव्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे आणि याच्याच विरोधात संभाजी ब्रिगेडनं तक्रार दाखल केलेली आहे. राजमुद्रेचा गैरवापर करून मतांचा जोगवा आम्ही मागू देणार नाही असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तसाच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल असं या राजमुद्रेमध्ये लिहिलेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. सरकारवर नजर ठेवण्यासाठी मनसे शॅडो कॅबिनेट तयार करणार आहे अशी माहिती शिरीष सावंत यांनी दिलेली आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या कामावर मनसेचं शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवेल. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत, पण आता एक ब्रेक घेऊया. तुम्ही ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करू शकता आमच्या वेबसाईटला www.news18lokmat.com. तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा करू शकता. आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीदिनी भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलंय. बाळासाहेब त्यांच्या काळातले अत्यंत बुद्धिमान नेते होते असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्यांच्या कर्तृत्वानं जनतेला नेहमीच भुरळ घातलीय. ते त्यांच्या विचारांवर, भूमिकांवर कायम ठाम होते. बाळासाहेबांचं आयुष्य आणि त्यांची मूल्य आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत राहतील असं अमित शहा म्हणतात.